मगाशी सारखं सारखं चाललंय ना, कुठे आदेश दिले कुठे आदेश दिले, चला दूध का दूध पाणी का पाणी, आम्ही कोणी ठिकाणी आदेश दिले असतील ना सिद्ध करावं राजकारणात बाजूला होईल. येस, तशा पद्धतीनं त्यांनी नाही सिद्ध केलं तर त्यांनी राजकारणात बाजूला होईल. पुरावे त्यांना म्हणा की तुमच्याबद्दल सुद्धा ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्याकडे सुद्धा पुरावे होते, तरी सुद्धा तुम्हाला घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री केले, तर त्यांच्याकडे पुरावे मागा ना पहिले तुमच्या भ्रष्टाचाराचे. हे पुरावे पुरावे तुम्ही म्हणताय, निर्गुण जो त्यांनी अत्याचार केलेला आहे जबाबदारी कोण घेणार? कारण हे सांगणार की पोलिसांनी केला, पोलीस सांगणार की लाठीमुळे लागलं, मग लाठ्या बळतर्फ करणार का तुम्ही? आदेश कोणी दिला? त्यांचं काम काय चाललेलं आहे? त्यांच्या डोळ्यात देखत त्यांना न जुमानता जर का पोलीस वागत असतील तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावरती कंट्रोल नाही, हे सरकार चालवण्याच्या कुवतीचे नाहीत, हे नालायक आहेत, असंच त्याचा अर्थ होतो. आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. तर आत्ता हे डोकी फोडली त्याचं श्रेय या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे. एक हात दोन फूल दो, तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कारण हे जो दोष आहे हा त्यांच्या टीमचा आहे. जर त्यांचं म्हणणं असेल की लाठीमाराचा आदेश त्यांनी दिला नाही तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावरती वचक नाही. मी मुख्यमंत्री होतो, माझ्या वेळेला काही आंदोलनं झाली होती, अगदी मराठा समाजाने सुद्धा उपोषण केलं होतं, पण कुठेही लाठीमार झाला नव्हता, जातीय दंगली मी होऊ दिल्या नव्हत्या. म्हणजे थोडक्यामध्ये काय, पुन्हा एकदा सांगतो की यापुढे महाराष्ट्रात कोणी न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर आम्ही डोकी फोडून टाकू आणि जबाबदारी घेणार नाही, असा त्याचा अर्थ झाला.